मुसळधार पावसामुळे रत्नागिरीमधल्या खेडमधील प्रमुख 5 धरणं जी आहेत ती 60% अधिक भरलेली आहेत, तर खेड शहराला पाणीपुरवठा करणारं बोरस धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. परभणीमधील अडगाव परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसात तात्पुरता बनवण्यात आलेला वळण रस्ता वाहून गेलाय, त्यामुळे आता जिंतूर औंढा मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यामधल्या पहूर येथील वाघूर नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा भराव वाहून गेलाय, तर वाघूर नदीला आलेल्या पहिल्याच पुरात पुलावरील भराव वाहून गेल्यामुळे पुलाच्या कामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. बीडच्या आष्टी तालुक्यामधील पाटण सांगवीतील वनवे वस्ती आणि जगताप वस्तीवर जाण्यासाठी पूल नसल्यानं विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. दरवर्षी पावसाळ्यात मुलांना अशीच कसरत करावी लागते, त्यामुळे प्रशासनानं तात्काळ पूल बनवून द्यावा अशी मागणी वस्तीवरील नागरिकांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. तब्बल 19 दिवस पावसानं दांडी मारल्यामुळे दुबार पेरणीचं संकट येते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना होती, मात्र शहरासह सगळ्या तालुक्यांमध्ये पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांचं संकट टळलंय. मराठवाड्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसानं चांगली हजेरी लावली आहे, तर वेरूळ लेणीच्या डोंगर माथ्यावर असलेल्या मैसमाळ परिसरामध्ये चांगला पाऊस झाल्यानं वेरूळ धबधबा प्रवाहित झालाय. पर्यटनाच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या वेरूळ लेणीवर स्थानिक पर्यटकांनी गर्दी केली. जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला. अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी राजा हवालदिल झालाय. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी आता घटली आहे. रविवारी ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे जगबुडी नदीची पाणी पातळी तब्बल 11 मीटर पर्यंत वाढलेली होती, मात्र आता या नदीची पाण्याची पातळी 6 मीटरवर आली आहे, त्यामुळे पुराचा धोका टळलाय. जळगाव जिल्ह्याला गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सातपुडा पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं तेथील पडरी प्रकल्प आता ओव्हरफ्लो झालाय. वर्ध्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत असताना पावसानं हजेरी लावल्यानं शेती पिकाला मोठा फायदा होणार आहे, तर या पावसामुळे विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ होण्यास मदत मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत भात लावणी केली आहे, तर जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कार्यानुभवाचे धडे दिले जात आहेत. शेतकऱ्यांकडनं मार्गदर्शन घेत विद्यार्थ्यांनी भात लावणीचा आनंद सुद्धा लुटलाय. वर्ध्याच्या आलोडा बोरगाव मार्गावरील पूल पहिल्याच पावसात वाहून गेलाय, त्यामुळे आता या मार्गावरील 5 ते 6 छोट्या गावांचा संपर्क तुटलेला आहे. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी 10 ते 12 किलोमीटरचा फेरा मारून जावं लागतंय. मुंबईमध्ये पुढील 3 दिवसांच्या पावसाचा अंदाज. नदीची पाण्याची पातळी, पुराची शक्यता याची माहिती मोबाईल ॲपच्या माध्यमातून आता मिळणार आहे. IIT मुंबईच्या हवामान अभ्यास विभागाचे विद्यार्थी आणि स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई फ्लड नावाचं वेब पोर्टल आणि ॲपची निर्मिती केली आहे. मुंबईमध्ये ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिका सुद्धा ऍक्शन मोडवर आली आहे. एचपूर्व वांद्रे सांताक्रूज टी मुलुंड सी काळबादेवी एच पश्चिम खार आणि एन घाटकोपर या 5 विभागांमध्ये तुलनेनं कमी खड्डे पडलेत, तर वेस्टर्न एक्सप्रेसवेवर सर्वाधिक खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये दुय्यम इंजिनियरची नियुक्ती केली गेली आहे. होर्डिंगबाबत मुंबई महापालिकेनं आखलेल्या धोरणांचं तसंच आकाराबाबतच्या नियमांचं तसंच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून पालिकेनं बजावलेल्या नोटिसांचं देखील रेल्वे प्रशासनाला तंतोतंत पालन करावंच लागेल असे सक्तीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. बेस्ट उपक्रमातील बेस्टचा स्वमालकीचा बस ताफा दिवसेंदिवस कमी होतोय, त्यामुळे आता 75 वर्षांपासूनची मुंबईची रस्ते मार्गावरील जीवनवाहिनी असलेली बेस्ट परिवहन सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि ही बाब राज्य सरकार महापालिका आणि बेस्ट उपक्रमानं गांभीर्यानं घ्यावी यासाठी आता सगळ्या मुंबईकरांना एकत्र करून बेस्ट बचाव अभियान राबवलं जाणार आहे.
डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2 अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 मार्गिकेवरील प्रवासी तिकीट विक्री व्यतिरिक्त आता अन्य माध्यमातून उत्पन्न मिळवण्याची प्रक्रिया महामुंबई मेट्रो संचालन मंडळानं सुरू केली आहे. तर या मेट्रो मार्गिकेवरील स्थानकांवरील मोकळ्या जागा भाड्यानं दिल्या जाणार आहेत. त्यामधून आता दरमहा 1,15,00,000 रुपये भाडं मिळण्याची आशा व्यक्त होतीये. छत्रपती संभाजीनगर लातूर जालना नांदेड हिंगोली परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेली 1,133 घरं आणि 361 भूखंडांसाठी आज लॉटरी काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात येईल अशी माहिती म्हाडाकडनं देण्यात आली. धाराशिवमध्ये पावसाच्या पाण्यानं जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडलाय आणि त्यामुळे आता हॉस्पिटलला जाणाऱ्या पेशंट्स आणि नातेवाईकांचे हाल होत आहेत. नागरिकांनी खड्ड्याभोवती रांगोळी काढून नगरपालिकेचा निषेध केलाय. लवकरात लवकर खड्डा बुजवण्याची मागणी या ठिकाणी केली जाते. जळगावच्या यावलमधील आसराबारी पाड्यावर पाऊस होऊन देखील पाणीटंचाईची झळ कायम आहे. पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं पाड्यावरील आदिवासी बांधवांना वणवण भटकावं लागतंय. तर हंडावर पाण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट या ठिकाणी करावी लागते. बीडच्या माजलगाव आगारातील एसटी महामंडळाच्या बसेसची दुरावस्था झाली आहे. एसटी बसमध्ये गळती होत असल्यानं प्रवाशांवर चक्क बसमध्ये छत्री उघडून प्रवास करण्याची वेळ आली आहे. राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होतीये. 10वीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै या कालावधीत आहे आणि 12वीची परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर मंत्री छगन भुजबळ आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. निफाड आणि येवल्यामधील विविध कार्यक्रमांना भुजबळ उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्यासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूनं दिलेल्या निकालाला शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. निलेश लंकेच्या लोकसभा निवडणूक लढण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये गौप्यस्फोट केलाय. निलेश लंकेंनी माझ्यासोबत चर्चा केल्यानंतर पक्ष सोडल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. मात्र अजित पवारांचा हा दावा निलेश लंकेंनी खोडून काढलाय. अजित पवारांचं विधान म्हणजे हे शिळ्या कढीला ऊत देण्याचा प्रकार असल्याचा टोला निलेश लंकेंनी लगावलाय. विविध प्रलंबित मागण्यांसाठी पैठणमधील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत आणि त्यामुळे आता महसूल विभागाचं कामकाज ठप्प झालंय. तहसील कार्यालयातून दिले जाणारे विविध दाखले स्वाक्षरीविना महिनाभरापासून तसंच धुळखात पडू नयेत. तर वेळेआधी शैक्षणिक दाखले उपलब्ध होत आहेत की नाही अशी चिंता विद्यार्थ्यांचं पालकवर्गामध्ये आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेला यश मिळालंय. तर जिल्हा प्रशासनाकडून विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 70 अतिक्रमणं काढण्यात आली आहेत. राज्यात सगळ्या ठिकाणी आता धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून सरकारनं लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली. जळगावच्या चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मृत पावलेल्या रुग्णांचं शव देण्यासाठी नागरिकांकडून पैशाची मागणी केली जात असून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप निळे निशाण संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय. उपजिल्हा रुग्णालयासमोर निळे निशाण संघटनेच्या वतीनं भर पावसात या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलं. रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या तात्काळ दूर करून संबंधितांवर कारवाईची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे.
तर माझ्यावर टीका का करतायत हे कळत नाही असं मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलंय. सरकारनं दिलेलं आरक्षण हे न्यायालयात टिकावं आणि तसं झालं नाही तर समाजाची फसवणूक होईल, त्यामुळे आम्ही चाचपणी करतोय असं म्हणत महाजनांनी जरांगेंसोबतच्या वादावर भूमिका मांडली. श्री क्षेत्र पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा छत्रपती संभाजीनगरहून 110 एसटी बसेस सोडण्यात आल्यात आणि भाविकांनी मागणी केल्यास थेट गावातून बससेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वादग्रस्त ट्रेनी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांकडून 3 तास चौकशी करण्यात आली. चौकशी करणाऱ्यांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा आरस यांच्यासह इतर दोघींचा समावेश होता, मात्र चौकशी अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. कल्याणमध्ये अक्षता म्हात्रे या विवाहितेवर काही दिवसांपूर्वी अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आणि या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. गणेश नाईक यांनी दिवंगत अक्षताच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय.